वसंत व्याख्यानमालेच्या एकशे सत्तेचाळीसाव्या ज्ञानसत्रातलं आजचं व्याख्यान फिल्म मेकिंग अँड डायरेक्शन या विषयावरचं आहे जरी व्याख्यानाच्या शीर्षकात आपल्याला इंग्रजी शब्द आढळत असतील तरी हे व्याख्यान मराठीतच होणार आहे मराठी माणूसच देणार आहे लोकप्रिय कलाकार प्रवीण तरडे हे व्याख्यान इथं देतील प्रवीण तरडे यांच्या परिचयाची वेगळी गरज श्रोत्यांना अजिबातच नसली तरी वसंत व्याख्यानमालेची परंपरा जाणून मी अगदी थोडक्यात ओळख त्यांची करून देतो प्रवीण तरडे हे विद्यार्थी दशेमध्ये कलाकार म्हणजे लेखक अभिनेता दिग्दर्शक आणि खेळाडू अशा सर्वच तऱ्हेने लोकांसमोर येत होते महाराष्ट्रातले अत्यंत प्रतिष्ठित अशा पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेमध्ये वेगवेगळ्या तर्हे प्रवीण तरडे प्रेक्षकांसमोर आले आणि अंतिमत त्यांनी या प्रतिष्ठेच्या करंडकावर विजेता म्हणून आपलं नाव कोरलं विद्यार्थी दशेमध्ये ते कबड्डी खेळाडू होते आणि राष्ट्रीय स्तरावरचे कबड्डी खेळाडू होण्यापर्यंत प्रगती त्यांनी केलेली होती सुरुवातीचं शिक्षण भारतीय विद्यापीठाच्या मोहिते महाविद्यालयामध्ये घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या आय एल एस विधी महाविद्यालयामधनं विधी शाखेची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतरची त्यांची चित्रपट क्षेत्रातली कारकिर्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यापूर्वी सुरुवातीला त्यांनी दूरचित्र आणि मालिकांसाठी काम केलं कन्यादान असेल कुंकू असेल यासारख्या काही मालिकांसाठी त्यांनी काम केलं आणि त्यानंतर गेली काही वर्षं चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्या बहुविध कामगिरीमुळे प्रवीण तरडे हे नाव सतत प्रेक्षकांच्या समोर आहे मग त्यामध्ये रेगे सारखा चित्रपट असेल कोकणस्थसारखा चित्रपट असेल किंवा अगदी आता अलीकडे रिलीज झालेला धर्मवीर हा चित्रपट असेल अशी त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यापैकी कोकणस्थ या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यानंतर प्रमुख दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकिर्द बहरली देऊळ बंद या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली ही आपल्याला माहिती आहे त्यानंतर मुळशी पॅटर्न या चित्रपटांनी प्रवीण तरडे यांचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच कथा पटकथा संवाद अशा विविध जबाबदाऱ्या प्रवीण तरडे यांनी सांभाळल्या सध्या गाजत असलेला धर्मवीर हा शिवसेना नेते आनंद दिघे यांचं बायोपिक हे प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचं आणखीन एक उदाहरण आपल्यासमोर आहे आणि लवकरच रिलीज होणारा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपटही त्यांच्या कलाकार म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला नवीन टप्प्यावर घेऊन जाणार आहे आणि म्हणून आम्ही प्रवीण तरडे यांना अशी विनंती केली की वसंत व्याख्यानमालेच्या या व्यासपीठावरून आपण आवर्जून बोलावं याचं कारण हे व्यासपीठ मुख्यतः प्रबोधनाचं व्यासपीठ असलं अनेक विचारवंत आपापल्या अभ्यास क्षेत्रातलं चिंतन इथं मांडत असतील तरीही अनेक कलाकारांना या व्यासपीठाने आवर्जून स्थान दिलं पूर्वीच्या काळातलं सांगायचं तर बलराज साहनी डॉक्टर श्रीराम लागूनपासून ते सुमित्रा भावे डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकांपर्यंत आणि अनेक अभिनेता अभिनेत्रींपासून अलीकडच्या काळातली उदाहरणं द्यायची तर सुबोध भावे गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत अनेक कलाकारांना या व्यासपीठावर आम्ही सन्मानाने बोलवलं आणि त्यांना बोलतं केलं याच मालिकेत आज माननीय प्रवीण तरडे आपल्याशी संवाद साधणार आहेत फिल्म मेकिंग अँड डायरेक्शन या शीर्षकाखाली लेखक कलाकार अभिनेते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले माननीय प्रवीण तरडे आता आपल्याशी बोलतील फिल्म मेकिंग अँड डायरेक्शन नमस्कार नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे वसंत व्याख्यानमालेच्या या एकशे सत्तेचाळीसाव्या पुष्पात मला बोलायची संधी आहे त्याबद्दल या संपूर्ण संघाचे व्यवस्थापनाचे मी आभार मानतो माझा विषय फिल्म मेकिंग आणि डिरेक्शन खरं तर इतका मोठा विषय म्हणजे या वसंत व्याख्यानमालेत बलराज सहानींपासून डॉक्टर श्रीराम लागू ते आत्तापर्यंतचे सगळे एकापेक्षा एक मोठे दिग्गज आपल्या भावना आणि आपलं म्हणणं चित्रपटाबद्दलचं हे व्यक्त करून गेलेत व्याख्यानमालेत किंवा पूर्वी जी चर्चासत्रं व्हायची भाषणं व्हायची या सगळ्यातना खूप इन्फॉर्मेटिव्ह बोललं जायचं त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं माणसांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचणं हे काही सोपी गोष्ट नव्हती त्या काळात वर्तमानपत्र असतील किंवा मग मौखिक परंपरेतनं कट्ट्यावरती इकडे तिकडे झालेल्या चर्चा असतील त्या चर्चांमधून त्या गोष्टी त्या त्या, त्या, त्या ताकदीनं त्या व्यक्तींपर्यंत पोहोचायच्या झालंय असं आता की सध्याच्या काळात जर मला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे तर मी पटकन काहीतरी बोलणार आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स विनिंग प्रॉबेबिलिटी काढणार अनेक माहितींमधून आणि मग ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचणार पण गल्लत होती काय की आत्ताच्या या काळात आपण इन्फॉर्मेशनला नॉलेज समजून बसतो आहे इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन असते ती इथली माहिती तुमच्यापर्यंत जशी आहे तशी पोचवते ती इन्फॉर्मेशन नॉलेज थोडं वेगळं असतं नॉलेज तुम्हाला मिळालेल्या इन्फॉर्मेशनला तुमच्या नॉलेजमध्ये कन्वर्ट करताना एक कामाचा मोठा पसारा तुम्हाला ठेवावा लागतो झटावं लागतं अभ्यास करावा लागतो फिल्म इंडस्ट्री फिल्म मेकिंग हे त्या पद्धतीचं क्षेत्र आहे इथं गप्पा मारून किंवा इन्फॉर्मेटिव्ह लेवलवरती सिनेमा मी जगाला बघा आता कशी गंमत करून दाखवतो चुटकीसरशी असं होत नाही बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं कुठलं जर क्षेत्र असेल तर ते सिनेमा मेकिंग फिल्म मेकिंग इथं ऐकून ऐकीव गोष्टीवर किंवा मौखिक परंपरेतनं आलेल्या गोष्टींवर काम चालत नाही कारण कॅमेरा कधी का खोटं बोलत नाही तुम्ही जसे आहात तसे ते तुम्हाला दाखवतं सिनेमा सुद्धा तसाच असला पाहिजे तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आता फिल्म मेकिंग आणि डिरेक्शन करताना आपल्याला सगळ्यात जर कुठल्या गोष्टीचं भान ठेवावं लागत असेल तर विषयाची निवड आणि ती करतो दिग्दर्शक दिग्दर्शक ज्यावेळी विषयाची निवड करतो त्यावेळी तो ज्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीमधून आलाय तिथली भौगोलिक सामाजिक परिस्थिती त्याच्या दिग्दर्शनात डोकावते आणि जर ती डोकावली नाही तर तो दिग्दर्शक किंवा त्याची कलाकृती ही पडद्यावरती आपल्याला खोटी दिसते नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ स्वतःपेक्षा काय मोठा असतो आपण मोठे मग आपण केलेली कलाकृती तुमची कलाकृती हे तुमचं एक प्रतिबिंब असतं तुम्ही नसता त्या प्रतिबिंबापेक्षा तुम्ही अजून काहीतरी वेगळे असता म्हणजे संत ज्ञानेश्वरी मोठी का ज्ञानेश्वर मोठे हिंदवी स्वराज्य मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे तर नेहमी ती व्यक्ती मोठी जी व्यक्ती त्या क्रिएटिव्हिटीला किंवा त्याच्या म्हणण्याला जन्माला घालते जर फिल्म लाईन किंवा फिल्म क्षेत्र हे खूप मोठं असेल खूप मोठं असेल तर लक्षात घ्या डिरेक्टर हा त्याचा कर्ता कर व्यासोच्चिष्टम जगत सर्वम महाभारतात सगळे व्यासांनी उष्टी करून सोडलेली गोष्ट नाही नाही असं नाही जगातले सगळे नातेसंबंध तुम्हाला महाभारतात सापडतील म्हणून व्यास मोठे म्हणून व्यासपीठ तसं सिनेमाच्या बाबतीत आहे म्हणून सेटवर जर कधी गेला तर डिरेक्टर चेअर असते आता हे काय खुर्ची म्हणजे राजकारणात खुर्चीचं महत्त्व आहे तसलं इथं नाही आहे राजकारणातली खुर्ची मिळवण्यासाठी माणसं वेगवेगळ्या टोकाला जातात इथं खुर्ची मिळवावी नाही लागत डिरेक्टरची खुर्ची मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे काही वर्ष या क्षेत्रात काम करावं लागतं पहिल्याच दिवशी आलाय आणि डिरेक्टरच्या खुर्चीच बसल्या असं चालत नाही कारण अत्यंत बुद्धिमान माणसांच्या कळपाला हकणारा डिरेक्टर असतो बुद्धिमान माणसं असतात तो सगळी एडिटर असतो मेकअपमन असतो कॉस्ट्युम डिझायनर असतात आर्ट डिरेक्टर असतो ओ पी असतो सध्याच्या काळात व्ही एक्स डिपार्टमेंट असतं ॲनिमेशन डिपार्टमेंट असतं ई पी असतो क्रिएटिव्ह प्रोड्युसर असतो लाईन प्रोड्युसर असतो प्रोड्युसर असतो अशी एक बुद्धिमान लोकांची एक साखळी असते फिल्म मेकिंग प्रकारात आणि या साखळीला घट्ट धरून ठेवणारी किंवा जोडणारी एक शेवटची कडी असते ती म्हणजे दिग्दर्शक तो दिग्दर्शक जर इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींवरती चालायला लागला तर त्याची कलाकृती पण इन्फॉर्मेशन लेवलवरतीच राहते ती नॉलेज म्हणून समाजापर्यंत किंवा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून दिग्दर्शकाचं महत्व फिल्म मेकिंगमध्ये इतकं महत्वाचं आहे या सगळ्या सृष्टीचा तो करता करवित आहे आणि त्यांनी तसंच असलं पाहिजे तो चुकला सिनेमा चुकला तो अर्धवट सिनेमा अर्धवट त्यामुळं दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसताना फिल्म मेकिंगला खूप वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागतं आता मला सिनेमा कळतो मला मला माहिती आहे रे मला काय आहे ओके म्हणून करत सुटलं तर ते होईल का जसं पूर्वी सिनेमा बनायचा जसं पहिल्यांदा एक रेल्वे भरधाव रेल्वे धावत सुटली बरोबर का नाही हे आपलं पहिलं चित्र पडद्यावरती चित्रित झालेलं तेव्हा काय करायचे कॅमेरा ठेवायचे एक गोष्ट मग तेव्हा थिएटर आर्टिस्टच बऱ्यापैकी करायचे मग ते बराच वेळ चालायचं आणि तेच दिसायचं मग एडविन पोर्टरनी एकोणीसशे तीनला एडिट आणलं पहिल्यांदा ना एकोणीसशे तीनला एक दहा मिनिटाची शॉर्ट फिल्म पहिल्यांदा एडिट झाली नाहीतर डिरे टीम जे शूट करल तेच फिल्म त्यालाच सिनेमा म्हणायचे मग ते एडविन पोर्टरनी हा प्रयोग केल्यानंतर लोकांना मज्जा यायला लागली आईला समजा इथून इथपर्यंत आलंय तरी मला इथलं कापता येते कात्रीचं चिन्ह असतं एडिटला कात्री असते आजही म्हणजे आज डिजिटलच्या चा, ह्याच्यात आलोय तरी कात्रीचंच चिन्ह देतो आपण एडिटला का कारण लिटरली कात्री घेऊन शूट झालेला सिनेमा एडिटर कापायचा तर डिरेक्टरशी एडिटरशी मैत्री असली पाहिजे डिरेक्टरची एडिटरशी मैत्री नसेल आणि त्यांच्या म्हणण्याचा जर एकमेकांशी दुवा नसेल तर तुमचा सिनेमा जो अपेक्षित आहे तो कधीच बाहेर येत नाही तो वाटतो अर्धवट कारण ते जे कात्रीचं चिन्ह आहे ती कात्री असते त्याच्या आता तू काही शूट कर रे कात्री मी लावणार आहे त्याच्यानंतर येतो सिनेमा पुढे डीओपी पी डीओपीशी डिरेक्टरची मैत्री असली पाहिजेच ती जर मैत्री नसेल तर माझ्या मनातलं चित्र प्रत्यक्ष पडद्यावर येत नाही ओ पीच्या मनातलं येतं आणि सिनेमा ओ पीचा होतो सिनेमा डिरेक्टरचा आहे चेअर डिरेक्टरची आहे मग त्या चेअरवर बसताना माणसं हाताळण्याची कला ही तुम्हाला आलीच पाहिजे खरं तर मी अशी अशी यू 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 माहिती देऊ शकतो म्हणजे ते परत इन्फॉर्मेटिव्ह होईल की सिनेमा असा असतो डिरेक्टर असं असतो या त्या हे सॉफ्टवेअर ते सॉफ्टवेअर मग इथून तिथून आलं मग फा फायनल फा, कट प्रो आलं मग एव्हिड आलं एडवरती लेट स्किल ऑल द लॉयर नावाचा एक पहिला सिनेमा एडिट झाला डिजिटली एकोणीसशे शहाण्णव साली माझ्या मते तर हे मी असं यू 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 सांगेल पण ते झालं काय परत ती झाली इन्फॉर्मेशन ती तुम्ही गुगलवर पण टाकाल मला तुम्हाला फिल्म मेकिंग मधलं डिरेक्टरचं स्थान असं सांगायचंय जे तुम्हाला गुगलवर टाकून मिळणार नाही म्हणजे सिरीची बाई तुम्हाला सांगू नाही शकत ती प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळी सेटवर याल त्याच वेळी तुम्हाला अनुभवायला मिळतं आणि ते अनुभवताना तुम्हाला कळतं काय की बाबा सिनेमा हे एऱ्या गबाळ्याचे काम नोहे येथे पाहिजे जातीचे कारण ही चेअर खूप भयानक आहे त्यामुळं आ, आ, एक मी धाडसी विधान करतो आता सिनेमा सिनेमा हे क्रिएटिव्ह फील्ड आहे का तर आहे पण किती किती पृथ्वीवरती जेवढं पाण्याचं प्रमाण आहे ना तेवढीच क्रिएटिव्हिटी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाकी सगळी मॅनेजमेंट आहे सगळी मॅनेजमेंट आहे आणि ज्या डिरेक्टरची हुकूमत त्या मॅनेजमेंटवर आहे सत्तर टक्के त्याचा सिनेमा यशस्वी होतो परत आपल्याकडं सिनेमा यशस्वी होण्याच्याही व्याख्या खूप आहेत म्हणजे तो काहींना वाटतं मला दोन बक्षिस मिळाली की माझा सिनेमा यशस्वी काही जणांना तर फक्त नॅशनल अवॉर्ड आणि स्टेट अवॉर्ड घ्यायचं असतं त्यांच्यासाठी ती यशस्वीपणाची व्याख्या आहे तर माझ्यासारख्या दिग्दर्शकाला वाटतं की तुमचा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट असला पाहिजे फिल्म मेकिंग ही तीच खरी जी समाजाच्या तळागाळापर्यंत पोचते जे तुमचा फिल्म फिल्म हिट झाली हीच कॉन्सेप्ट आहे ना हो। का फिल्मला अवॉर्ड मिळाली अशी कॉन्सेप्ट आहे का पहिलं काय बोलतो ती फिल्म हिट का सुपरहिट का फ्लॉप या तीन शब्दांमध्ये सिनेमा इंडस्ट्री चालते डिरेक्टरला या तीन शब्दांची दहशत सतत मनात असली पाहिजे बाकी अवॉर्ड आणि ते या खूप खूप तकलादू गोष्टी आहेत असं माझं मत आहे कित्येक मोठमोठ्या मुट सिनेमांना अवॉर्ड नाही मिळालेली तरीही ते सिनेमे आजही समाजाच्या मनावरती कोरले गेलेले किंवा समाजाने कोरून घेतलेत कारण त्या डिरेक्टरला सिनेमा म्हणजे फिल्म मेकिंग म्हणजे काय हे कळलंय आणि तो प्रवास फक्त मी एक सीन शूट केला एडिटरनी एडिट केला डीओपीनी फ्रेम लावली असं नसतं खरा उत्तम सिनेमा तो जो शेवटाला घेऊन जातो शेवटाला म्हणजे कुठं तर शेवटच्या प्रेक्षकाच्या घरापर्यंत जातो तो सिनेमा खरा म्हणजेच काय झालं तर तो, तो बहुसंख्य लोकांनी पाहिला म्हणजे बहुसंख्य लोकांपर्यंत तो पोचला म्हणून तो सुपरहिट आणि असा सिनेमा जर तुम्हाला करायचा असेल तर त्या समाजाने तो का पाहावा हे दिग्दर्शकाला सगळ्यात पहिल्यांदा कळलं पाहिजे आता आमच्यासारखे जे दिग्दर्शकच रायटर असतात त्यांचं काम पन्नास टक्के सोपं झालेलं असतं जो दिग्दर्शक लेखक नसतो त्याचं काम थोडं दोन पैशांनी अवघड झालेलं असतं कारण मी ज्यावेळी लिहायला बसतो माझ्या फ्रेम पक्क्या झालेल्या असतात मी संवाद लिहिताना माझ्यासमोर एक आकृती फिरत असते अभिनेत्याची तो कोण मग तो उंच असतो बुटका असतो शरीरष्ठी असते लुकडा असतो काळा असतो गोरा असतो चकणा असतो लंगडा असतो काही असतं ना जे त्याचं शारीरिक व्यंग असेल किंवा त्याची बोलण्याची पद्धत असेल आत्ता मी एक धर्मवीर नावाचा सिनेमा केला त्यात ते मुख्य पात्र हाकलतं हे त्या लेखकाला लिहिताना डोळ्यासमोर सतत फिरत असतं दिग्दर्शकाच्या नाही त्यामुळं दिग्दर्शकाची लेखकाशी टोकाची मैत्री पाहिजे टोकाची मैत्री पाहिजे मी मैत्री मैत्री सतत का म्हणतोय माहिती आहे का हे तांत्रिक क्षेत्र आहे इथं सगळं काम मशीन करत म्हणजे एकदा ते तो तुमच्या कॅमेऱ्यासमोर मी आत्ता बसलोय तो ऑन झाला की मी इथं जे करल तेच ते टिपणार आहे त्या कॅमेऱ्याला मन नाही मत नाही भावना इजम विचारसरणी अमुक एका पक्षाचा तमुक एका संघटनेचा आ हा ते तंत्र आहे तेच दाखवणारे भावना त्या कॅमेऱ्याच्या मागं उभ्या असलेल्या माणसाला आहे ती भावना आपल्याला जपता आली पाहिजे आणि दिग्दर्शकाचं सगळ्यात मोठं कसबते की त्याला माणसं जपता आली पाहिजेत म्हणून मी परत तेच विधान करतो तीस टक्के क्रिएटिव्हिटी सत्तर टक्के मॅनेजमेंट बहुतांशी सिनेमे हे मॅनेजमेंटमध्ये गणतात अप्रतिम कथा अप्रतिम अप्रतिम बजेट निर्माता आणि प्रकरण गणलं कशात तर डिरेक्टरच्या मॅनेजमेंट स्किलमध्ये असं कशाला हुकूमत पाहिजे तुमचा डीओपी तुमच्या म्हणण्याच्या बाहेर नसला पाहिजे म्हणून दिग्दर्शकाने फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यावर भर दिला पाहिजे तुमचं व्यवस्थापन तगडं असलं पाहिजे तुम्हाला माणसांशी जमून घेता आलं पाहिजे कारण सिनेमा ही अशी मोळी आहे फक्त सागाचं लाकूड घेतलंय आणि ती मोळी बांधली असं नसतं त्यात साग असतो शिसव असतो आंबा असतो लिंबारा असतो लिंब असतं सगळ्या पद्धतीची लाकडं त्याच्यात असतात आणि त्या लाकडांची मोळी तुम्हाला बांधायची असती शिसव महाग असतं साक टिकाऊ असतो लिंबाचं लाकूड सरपणाला वापरलं जातं बाबळीचं लाकूड चूल पेटवायला वापरलं जातं त्याच्या फळ्या पण होतात लिंबाला सरळ फळ्यांसाठी ओंडके वेगवेगळे कुणी स्वस्त आहे कुणी महाग आहे पण काम प्रत्येकाचं काम मात्र तेवढंच महत्वाचं आहे म्हणून जर स्पॉट बॉय चुकला तरी फरक पडू शकतो उदाहरणार्थ कसं हो? सेट लागलाय सूर्य मावळतेला चाललाय माझ्या हातात सूर्य मावळतो आणि उगवतो सिनेमात तो हायस्पीडमध्ये हळूहळू खाली जातो खरा सूर्य ज्यांनी मावळताना उगवताना पाहिलं आजकाल शरद दिसत नाही कुठं ते सूर्य कधी मावळला कधी उगवला आपल्याला कुठं कळतं आपण आतमध्येस्त बसलेलो असतो पण सूर्य मावळण्याची एक प्रोसेस आहे आणि ती काही सेकंदाची आहे दिग्दर्शकाला ती पकडायची असती ओ पीच्या मदतीनं म्हणून तो सूर्य मावळतानाचा सीन आहे सिनेमात दिसतो किती प्रेक्षक म्हणता वा वा, वा, वा आम्ही सूर्य मावळताना पाहिला इतकं सोपं असतो ते हो डिरेक्टरला काय करावं लागतं सांगतो तुम्हाला मी अमोल पालेकरांचा असिस्टंट होतो दोन हजार साली दोन हजार एक साली सिनेमा होता अनाहत सोनाली बेंद्रे आणि अनंतनाग कर्नाटकचे कन्नड हिरो आम्हाला सूर्य मी थर्ड असिस्टंट मला त्यांनी काम दिलं सात फेब्रुवारीला आपला सूर्य मावळतानाचा सीन आहे म्हटलं ओ नहीं, नहीं, मी लिहून ठेवलं सात फेब्रुवारीला ते मॅने टिपिकल सगळं ते बोर्ड करणे त्यांनी मला एक फेब्रुवारीला म्हटले हम्पीला जा सूर्य कसा मावळतोय बघून ये म्हटलं सर सात फेब्रुवारीला आहे ना आत्ता कशाला जाऊ नाही 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 जा ना बघून ये मी जाऊन बघून आलो कुठं मावळला म्हटलं सर हम्पी मुटे -मुटे ते हम्पीला ते मोठे मोठे डोंगर आहेत त्यातला एक तो मारुतीच्या आकाराचा डोंगर आहे बघा त्या डोंगराच्या बाजूला सूर्य जातो ओके मग कॅमेरा कुठे लावला पाहिजे म्हटलं लाव। हो। ला ते तुम्ही सांगाल तिथं लावू नक्की तिथून जातो म्हटलं हो ठीक आहे तीन फेब्रुवारीला मला त्यांनी परत पाठवलं अहो म्हटलं सूर्य देतंच ना बघूनी मी गेलो तीन फेब्रुवारीला सूर्य डोंगराच्या मागं होता त्या दगडाच्या इथं जो होता तीन फेब्रुवारीला इथं होता मी परत गेलो मला असंच म्हटलं आता कुठं होता हो म्हटलं त्या दगडाच्या मागे होता म्हटलं मग मागच्या वेळी तुझी जागा सांगितली होती कॅमेऱ्याची ती हलवायची म्हटलं हो सर आपल्याला थोडं तिकडं जावं लागेल ते म्हटले ओके आता मला सांग सात फेब्रुवारीला सूर्य कुठं उगवेल तर मी म्हटलं हे या रेटने इथं चाललंय तर ते तिथपर्यंत जाईल तर ते म्हटले आ हां आपल्याला कॅमेऱ्याची पोझिशन हलवावी लागेल कारण जे संक्रमण अवस्था आहे सूर्याची ती इथं येऊन तो सूर्य इथं येतो सात तारखेला तो इथं येईल कॅमेऱ्याचा अँगल तिथपर्यंत नेला पाहिजे तिथं जागा नाही आहे मोठी मोठी झाडं काटेरी झुडपं आहेत आणि तीच एक जागा आहे जिथून सूर्य शूट होऊ शकतो मग आर डिपार्टमेंटला मी घेऊन गे गेलो ती सगळी झुडपं काढली तिथं बेस तयार केला कॅमेरा ठेवायला ते फारुक कॉन्ट्रॅक्टर डीओ पी होते ते मोठा डीओपी तर ते अशी जागा केली आता ही एक सूर्य उगवण्याचा चार सेकंदाचा सीन आहे आणि तो मला घ्यायचा आहे या ताकदीने तर तो असाच झाला पाहिजे ना उठलंय सूर्य किती लाय मावळतो रे मग उठा चला आणि ठेवा कॅमेरा अर सूर्य कुठं गेला अरे बेस नाहीये अरे झुडप आहे तिथं कॅमेरा ठेवू कुठं एवढं गेला सूर्य खाली उद्या काय अख्खा युनिटने जायचं मॅनेजमेंट मॅनेजमेंट पाहिजे चार सेकंदाचा सूर्य रोज जातो खाली चार सेकंदात पण सिनेमात तो चार सेकंदात खाली जात नाही कारण एका सेकंदात चोवीस फ्रेम असतात हे लक्षात ठेवायचं आपण आणि हायस्पीडला लावलं तर तो चार सेकंद मला सोळा सेकंद दिसणारे स्क्रीनवरती म्हणून तो घेत नाही मी अगदी बेसिक बेसिक जातो आहे आता पुढची स्टेज वीस वर्ष मध्ये स्वतःचा सिनेमा केला आता सरसेनापती हंबीरराव माझा एक हिस्टॉरिकल सिनेमा येतोय तर हिस्टॉरिकल सिनेमा करताना सेम मी आ, महेश लिमहे डीओपी पी मोठा डीओपी पी मला सूर्याच्या तिथं सीन करायचं ओके कसा करायचा म्हटलं काय नाही सूर्याच्या समोर हंबीरराव असे दोन्ही हात पसरून उभे आहेत आणि ते छानपणे असं सूर्याशी बोलत आहेत हातात तलवार आहे म्हटलं कुठे घ्यायचं शॉट म्हटलं ह्या डोंगरावर गेलो तर तिथं तो मावळतो तर नाही ना आता टेक्निक वापरू म्हटलं म्हणजे मग गंमत केली आम्ही माझ्या पीशी उत्तम मैत्री होती तर माझा डीओपी आणि ॲक्टर मी होतो नेमका त्यामुळे मला कॅमेऱ्याच्या तिथं थांबता येणार नव्हतं कारण मला तिथं हात पसरून मलाच थांबायचं आहे ना म्हणून मी तिथं गेलो मी डोंगरावरती सूर्य उगवण्याची वेळ ही तिथं पाहुणे सहा का सव्वा सहा अशी होती डोंगर खूप वरती हा डोंगर या डोंगरावर मी उभा राहणार एक चौथरा केलता तिथून खूप दूर लांब एका डोंगरावरती सूर्य उगवणार आहे क्षितिजावरती आणि मी जिथं उभं होतो तिथून सहा किलोमीटरवरती ओ पी होता कारण तर टेक्नॉलॉजी आहे ना माझ्याकडं जर बाराशे एम एम ची लेन्स आहे तर डिरेक्टरनी मला खेटून का बसायचं कारण गंमत काय होती इक्विपमेंट मला वरती नेता येत नव्हती तेवढा वेळ नव्हता मग मला रात पहाटे बारा वाजता चालायला सुरवात करावी लागली असती सगळी इक्विपमेंट घेऊन ती पोचली असती ती परत घालून घेऊन या म्हणजे अख्खी एक शिफ्ट मला चार सेकंदाच्या त्या शॉर्टसाठी गेली असती मग ही टेक्नॉलॉजी वापरली ओ पी बाराशे एम ची लेन्स घेऊन सात किलोमीटर माझ्यापासून लांब थांबला सात किलोमीटर का तर मी ज्या डोंगरावर होतो तिथं मध्ये अख्खा डॅम होता खाली आणि तो डॅम जिथं संपत होता ती जागा आम्ही शोधली ती त्या डोंगरापासून सात किलोमीटरवरती मग सात किलोमीटरवरनं मला ते शूट करायचं होतं म्हणजे मला तो सूर्य कोणताही व्ही एपेक्सचा इफेक्ट न वापरता असा लार्जर दॅन लाईफ पाहायला मिळाला असता तर हा सूर्य घेण्यासाठी डीओ पी सात किलोमीटरवर मी मध्ये टेकाडावर आणि माझ्यापासून सूर्य काही क्षितिजावरती पण सिनेमातला शॉट बघा असा या 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 हॉल एवढा असा सूर्य त्याच्या मध्यभागी मी उभा आहे आणि असे हात पसरलेले आहेत मी आणि सूर्य दिसतोय वा, वा। म्हणजे वीस वर्षापूर्वी सूर्य शोधणारा तीन नंबरचा सा सहाय्यक दिग्दर्शक प्रवीण तरडे ज्यावेळी वीस वर्षांनी त्याच्याच सिनेमात सूर्याचा शॉट घेतो दृश्य चित्रित करतो त्यावेळी ते या ताकदीनं मी करतो टेक्नॉलॉजी बदलते दृष्टिकोन बदलतो प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयी बदलतात आपल्याला त्यानुसारच बदलावं लागेल आणि आपण त्यानुसार बदललो तर आपला सिनेमा लोकांचा तो लोकप्रिय सिनेमा असेल ह्याच्यात पण जसं लोक समाजात जातीवाद करतात आजकाल पक्षवाद आहेत असे वाद सिनेमात पण करतात आर्ट फिल्मवाले समांतर पॅरल एक्सपिरिमेंटल व्यावसायिक तर असं काही नसतो सिनेमा हा सिनेमा असतो आणि कुठल्याही सिनेमाचं दिग्दर्शन हे दिग्दर्शन असतं आणि ते फिल्म मेकिंगचं दिग्दर्शन असेल तर ते खूप गांभीर्यानी चातुर्यानी आणि सामाजिक सामाजिक भान ठेवून तुम्हाला करायला पाहिजे का माहिती आहे का डिरेक्टर आज एक सिनेमा करतो डिरेक्टर चाळीस एक वर्षांनी मरतो डिरेक्टर मरून जातो पण त्याचा सिनेमा पुढची तीनशे वर्ष जिवंत राहणार आहे त्याचा सिनेमा तसाच जिवंत राहणार आहे येणाऱ्या पिढ्या पाहणार आहेत त्यावेळी त्या कुठल्या तरी पिढीने नाही म्हटलं पाहिजे अरे को कोण आता आणि यांनी काय केलं तर आपली चेष्टा तीनशे वर्षांनी झाली नाही पाहिजे हे प्रत्येक दिग्दर्शकांनी भान ठेवा काहीही शूट करतो आपण काहीही शूट करू काहीही शूट करू तीनशे राहणार राहणारे तीनशे वर्ष चेष्टा तरी होणारे किंवा तीनशे वर्ष कौतुक तरी होणारे कॉन्टेंट बदलत जातील विषयावरनं हे होऊ द्या टेक्नॉलॉजीवरनं होऊ द्या पण असं नाही म्हटलं पाहिजे हे काय मूर्खपण आहे कारण पुढची पिढी ही अत्यंत ब्रिलियंट असेल ते कुठलीच गोष्ट ते बाब दाखवण्या तर श्राद्ध घाल प्रकारातले असतील ते भावनिक होणार नाहीत लॉजिक वर्सेस इमोशनच्या लढाईत ते लॉजिकला महत्त्व देणार आहेत इमोशन आपण जपली सिनेमा हे भावनिक आहे ना माझं जगणं आहे अरे तो इतरांच्या जगण्याचा भाग झाला पाहिजेल रे तुझं जगणं कशाला इतरांवर लादतोय मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे हो। मी जे बनवणारे डिरेक्टर जे म्हणणारे ते येणाऱ्या पिढ्या पाहणार आहेत माझ्या सिनेमाने येणाऱ्या पिढ्यांच्या मनावर ओरखडे नाही ओढले पाहिजेत माझ्या सिनेमाने येणाऱ्या पिढ्यांच्या मनात गारवा निर्माण केला पाहिजे त्यांना काहीतरी करण्याची उर्मी दिली पाहिजे कारण मी सामाजिक भान असलेलं बाकी थिल्लरपणा तर काय हो थिल्लरपणा येतो आणि जातो थिल्लरपणा थोडीच तीनशे वर्ष लक्षात राहणार आहे कोणाच्या या हिरोईननी कसं काय हलवलं त्या हिरोईनी कशा उड्या मारल्या ह्याच्याशी कुणाला काय घेणं देणं नाही समाजाला घेणं देणं आहे तुम्ही आमचं जगणं सिनेमातून बदललं का ते जगणं बदलताना तुम्ही काय सामाजिक भान दिलं का आणि असे दिग्दर्शकच लक्षात राहणार आहे त्यामुळं फिल्म मेकिंग हे जर पैसा कमवण्याचं माध्यम असेल तितकंच हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे समाज घडतो समाजाला बदलवण्याची ताकद सिनेमात आहे आणि समाजाला बिघडवण्याची पण ताकद सिनेमात आहे आणि हे फक्त दिग्दर्शकाच्या हातात आहे डिरेक्टरला काय वाटतं सिनेमा बोलणार आहे त्यामुळं कित्येकदा एखादी गोष्ट आपल्याला वाटत असली तरीही तिला आवर घालायचा कारण ती क्षणिक का असू शकते मग तीन आजकाल राजकारणामध्ये हा नेता आज या पक्षात असतो तो इतका धडधाड धडधड बोलत असतो अरे आपल्याला वाटतं हाच वाल्मिक हाच व्यास दोन वर्षांनी तो वेगळंच बोलत असतो तीन वर्षांनी तू वेगळंच बोलणार आहे त्या नेत्यांनी जसं लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या भावना तुमचे हे उड्या मारणं शनिक आहे पण त्या उड्या मारताना तुम्ही केलेली भाषणं येणाऱ्या पिढ्यांवरती फरक पाडणार आहे तसंच डिरेक्टरने सुद्धा तुला काय वाटतं तुझी विचारसरणी काय आहे हे तू सिनेमावर लादू नको तू सिनेमावरती तेच लाद ज्याची गरज समाजाला आहे तरच तो सामाजिक भान जपणारा सिनेमा ठरेल आता मुळशी पॅटर्न बनवायचा होता मुळशी पॅटर्न माझा लेखन दिग्दर्शन केलेला सिनेमा आवडला माझ्या फिल्ममेकिंगमधला माझा सगळ्यात आत्तापर्यंतचा आवडता सिनेमा मुळशी पॅटर्न आहे बरोबर भव्यता दिव्यता पाहिली तर सरसेनापती हंबीर रावे तरी हे दोन सिनेमे हे माझं सर्वस्व आहेत का मुळशी पॅटर्न यासाठी मी मुळशी तालुक्यात राहतो माझ्याऐवडील शेती करतात आमच्या तालुक्यामध्ये नाईन्टीन नाईन्टी टूला जी डेव्हलपमेंट आली खूप मोठी म्हणजे इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल ॲप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रिअल मिजरी फॉर फार्मर्स इन in इंडिया या देशातल्या शेतकऱ्यांचं दुःख काय तर या देशातला राजकारणी मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे तो कुठल्याही काळातला असू दे त्यांनी शेतकऱ्यांना बर्बादच केलं शेतकऱ्याला सुबत्ता देणारा राजकारणी नाही आणि जर तो असता तर आत्महत्या झाल्या नसत्या पण मला हे मग हे माझं सामाजिक भान आहे मी ज्या तालुक्यातनं आलोय त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुणीतरी लाटल्यात कुणी हिल स्टेशन उभी केली कुणी अजून काय एमआयडीसी उभ्या केल्या कुणी काय अजून काय काय स्वतःची दुकानं उभी केली शेतकरी मेला आणि मी स्वतःला लेखक दिग्दर्शक म्हणून समजून घ्यायचं मला सिनेमा कळतो असं मी छातीटोकपणे टर्र्या उडवत सांगायचं सा समाजाला आणि मी तो माझं सामाजिक भान सिनेमात मात्र दाखवायचं नाही मग मी खोटा दिग्दर्शक मग मी खोटा दिग्दर्शक ना कारण फिल्म मेकिंगला जर डिरेक्टर पुढे नेत असल तर त्या दिग्दर्शकाने स्वतःचं सामाजिक भान पण पुढे नेलं पाहिजे म्हणून मी मुळशी पॅटर्न करायला घेतला आणि शेती ऐकायची नसते शेती राखायची असते हे त्यातून सांगितलं काही लोक म्हटले हा गुन्हेगारांचा पिक्चर आहे न पाहता काही लोक म्हटली नाही नाही शेत शेत हा शेतकऱ्यांचा पिक्चर आहे शेतकरी म्हटला हा माझा पिक्चर आहे माझा सक्सेस त्यात होता एज अ डिरेक्टर ॲज अ फिल्म मेकर शेतकऱ्याला वाटलं हा पिक्चर माझा आहे आणि त्यांनी त्यातून काय उचललं शेती ऐकायची नसते शेती राखायची असते आमच्या तालुक्यातल्या तरुण पोरांनी बापांना गचंडी पकडून सांगितलं जमीन विकायची नाही रे येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवायची हे त्या चित्रपटाचं यश होतं हे माझे सामाजिक भान होतं आणि दिग्दर्शक म्हणून मी माझं कर्तव्य ते तिथं पाडलं त्यामुळे डिरेक्टरचं सामाजिक भान आणि फिल्म मेकिंग हे वेगळं असू शकत नाही तुमचं सामाजिक भान तुमच्या चित्रपटात दिसतं म्हणून ते जवळचं वाटतं आता सत्यजित रेंनी गोपी गाय भागा केला त्यावेळेचं ते सामाजिक भान होतं त्यांचा तो कॉन्टेंट एंटरटेनमेंट ही समाजाची गरज होती देश पारतंत्र्यात होता पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळणार होतं पिचलो होतो जगण्यात आनंद शोधायचा होता त्यामुळं प्युअर एंटरटेनमेंट हे सिनेमाचं सामाजिक भान होतं ही समाजसेवाच होती लोकांना हसवणं लोकांना जगण्याचं भान देणं उत्साह देणं म्हणून कित्येक वर्ष एंटरटेनमेंटचं साम्राज्य फिल्म मेकिंगवरती राहिलं मी असं म्हणेल त्यावेळच्या दिग्दर्शकांनी त्यांचं सामाजिक भान जपलं पण आता दोन हजार बावीसमध्ये पण मी वायफळ एंटरटेनमेंटच एंटरटेनमेंट असू शकते की आता मुळशी पॅटर्नमध्ये काही एंटरटेनमेंट नाही का आरारा खतरनाक गाणं एंटरटेनमेंटसाठीच दिलं की मी कारण मला माझी माती सोन्याच्या भावाने विकायची होती आणि माझी माती जर मला सोन्याच्या भावाने विकायची असेल तर ॲज अ एक दिग्दर्शक म्हणून मला ते त्या ताकदीनं आणलं पाहिजे जसं मी सुरुवातीला टेक्निकल बोललो की एडिटरची मैत्री डीओ पीशी मैत्री आर्ट कॉश्युम सगळ्यांशी तुमची मैत्री पाहिजे मग ते हे दिसतं तीस टक्के क्रिएटिव्हिटी सत्तर टक्के मॅनेजमेंट पाहिजे कारण मॅनेजमेंट हे हे सगळं चांगल्या लोकांना हँडल करण्याचं क्षेत्र आहे तसं तुमचं सामाजिक भान हे दुसऱ्या कुणावर डिपेंड असतं तुमचं सामाजिक भान फक्त तुमच्यावरती डिपेंड असतं फक्त तुमच्यावरती तुमचं सामाजिक भान बनवायला तुमची भौगोलिक सामाजिक परिस्थितीच तुमची गुरु असते पण एकदा ते तयार झालं पक्क झालं की ते तुम्हीच डेव्हलप केलं पाहिजे आणि तुमच्या सिनेमातून तुमच्या समाजापर्यंत नेलं पाहिजे हे सामाजिक भान डिरेक्टरला असलंच पाहिजे जब्बार पटेलांनी सामना केला सिंहासन केला त्यावेळेचं त्यांचं म्हणणं राजकीय म्हणणं त्यांनी छातीटोकपणे मांडलं नागराजांनी फॅंड्री केला फड्रीतून त्यांनी त्याचं म्हणणं मांडलं त्यामुळे फँड्री ही नागराजची ओळख आहे त्याच्या जगण्याचं त्याच्या समाजाचं ते भान आहे म्हणून ते जवळचं वाटलं त्या आमच्या भाऊराव कराड्याने खोडा केला खोडामध्ये त्यांनी त्याच्या समाजाच्या जगण्याची एक वेगळी शोकांतिका मांडली फक्त पूर्वी कसं व्हायचं ही शोकांतिका मांडली जायची ज्याला लोक आर्ट फिल्म म्हणायचे मग आमच्या लक्षात आलं आर्ट फिल्म मधून सामाजिक भान जपलं की फक्त अवॉर्ड मिळत त्याच्या पलीकडं काही मिळत नाही त्या फिल्मला पैसे लावणारा प्रोड्युसर तर मरतोच डिरेक्टरच्या घरी दोन ट्रॉफ्या येतात ह्याच्या पलीकडं फिल्म पली मेकिंग जात नाही आणि विषय लोकांपर्यंत पोचत नाही कारण सिनेमा पोचलेला नसतो थो। मग आम्ही थोडंसं त्याला बदललं आम्ही त्या सामाजिक भानाला कमर्शियलची एक झालर लावली का बुवा बाबा कमर्शियल लोकांना आवडतं मग कमर्शियल घेऊन आपण त्यांच्यापर्यंत जाऊ आणि ते बघता बघता लोक सामाजिक भान पण जपतील म्हणजे मुळशी पॅटर्नमधलं आर आर खतरनाक गाणं पण बघितलं फायटिंग पण बघितली आणि ते बघता बघता शेती ऐकायची नसते शेती राखायची असते हा सामाजिक संदेश पण त्यांच्यापर्यंत अत्यंत ताकदीनं पोचला जे मला त्या सिनेमातून करायचं होतं म्हणून डिरेक्टरची चेअर ही हे का म्हणू हे एऱ्या गबाळ्याचे येथे पाहिजे जातीचे असं मी म्हटलं पूर्वी फिजिकल एडिटिंग व्हायचं बघा जे मी म्हटलं सर नंतर डिजिटल एडिटिंग आलं डिजिटल एडिटिंग आल्यानंतर डिरेक्टरचा सिनेमा बदलला पाहिजे फापट पसरा मी नाही जास्त शूट केला पाहिजे एडिट काय होणार आहे हे तुमचे एडिटरबरोबर बसून आधी बघा तुमचा सीन तुमचं स्क्रिप्ट एडिटर बरोबर वाचा त्याच्याशी चर्चा करा तो सांगेल सर हे नका एडिटर हा पार्ट टाइम जॉब नाही आहे त्याला टाइम जॉब करा एडिटर लोकांनी पण तुम्ही काय करता एडिटर लोकांचं काय चुकतं एडिटिंगचे पैसे घेतात म्हणजे कसं की मी एडिटर आहे सिनेमा झाल्यानंतर मी बाबा काय महिनाभर एडिट करणार आहे मला तेवढे पैसे दे अरे कशाला तू जास्त पैसे माग तू जास्त पैसे माग आणि आधी पण दोन महिने सेटवर थांब एडिटर सेटवर थांबला तर तो डिरेक्टरला सांगेल डिरेक्टरला कान असला पाहिजे आजकाल दिग्दर्शकांचे कान गायब झाले डिरेक्टरला कान असला पाहिजे आणि ऐकायचं कुणाचं हेही त्याला कळलं पाहिजे जर डिरेक्टरनी सांगितलं सर ऐका हे एडिट होणार आहे तर ते नाही शूट करायचं कशाला वेळ वाया घालवायचा आपला त्यामुळे फिल्म मेकिंग मध्ये डिरेक्टरने स्वतःला कान ठेवून जगलं पाहिजे फक्त ऐकायचं कोणाचं हे त्याला कळलं पाहिजे कारण क्षेत्र आहे तांत्रिक आणि वर्क होणारे इमोशन तांत्रिक क्षेत्र सगळे वर्क होतं नेहमी इमोशन तुम्ही टू पॉइंट झिरो मधले टेक्निकल 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 सगळे सीन घ्या ते एका बाजूला ठेवा आणि त्या रोबोचे नंतर एक एक पारत काढला जातो ते रजनीकांत जेव्हा आहे ते त्याचा तेव्हा आपण इमोशनल होतं अरे आपल्याला माहिती आहे ना ते खुटे तरी आपण भावनिक होतोच ना कारण यशस्वी नेहमी भावना होते इमोशन सिनेमातून डिरेक्टरला जपता आलं पाहिजे आणि ही बंडल ऑफ टॅलेंट जो आहे दहा बारा लोकांचा तो तुम्हाला करता आला पाहिजे तुमचा कुठल्या काळात कुठला सिनेमा बनवता याचं भान डिरेक्टरला असलं पाहिजे राजकीय लोकांबद्दल कमालीची घृणा आहे समाजात समजा कमालीची आणि मी काहीतरी राजकीयच बनवलं लोक नाही ना येणार ना। रोज सिनेमाला नाही येणार रोज ज्याचं ज्याचा चौथा मीडियाच्या चे न्यूज चॅनलवरती होतो त्या विषयांना हात घालणं टाळा लोक काय आहेत कंटाळली आहेत लोकं कंटाळले आहेत म्हणजे दोन वर्ष कोरोना झाला म्हणून आता आठ गंमतच होती कोरोना सुरू झाला अरे तीन महिन्यात लोकांचे सिनेमे डिक्लेअर करोना टू ऐसा हे लॉकडाऊन लॉकडाऊन मे मजा अरे कसली मजा सहा महिन्यांनी लोक गुदमरली त्यामुळे लॉकडाऊन झाल्या झाल्या तर लॉकडाऊनवर कोणी सिनेमा दाखवला ना लोकांनी जोड्याने मारला असता त्याला अरे जरा तरी बाहेर पडू दे ना आमची एंटरटेनमेंट करता आम्हाला काय भीती दाखवतो का काय तू तर विषयांची निवड हा महत्वाचा भाग आहे हा जर तुम्हाला सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का असं टिळक टिळकांसारखं म्हणायचंच असेल आणि तुम्हाला टिळकच व्हायचं असेल तर मग तुम्ही करा मग मग सगळ्या परिणामांची जाण ठेवून अशा विषयांना हात मी नेल आता माझ्या मुळशी वेळी मला झालं की त्रास मला खूप त्रास झाला ऑफिसवरती हल्ले झाले माझं ऑफिस फोडलं पण एक तसूभरी मागं हल्लो नाही तसं ठाणकावर राहिलो काय करायचंय करा सिनेमातला एक सीन कापणार नाही जसा सिनेमा आहे तसाच दाखवणार काय करायचं आहे ते करा ऑफिस फोडा मी पण तसला तो मी कुणाचा ऐकतोय मी काय असा फिल्ममेकर नाही ना काखेला ती शबनम लावून फिरणारा फिल्ममेकर थोडीच मी मी रोज दोन तास व्यायाम करणारा फिल्म मेकर आहे आपण आपली गोष्ट ठणकावून घेणार इतर डिरेक्टरांनी सुद्धा किंवा नवीन पोरं जी असतील ना स्वतःच्या मतावरून हलू नका तुमचं मत बदलायला इथं सगळेजण बसलेत डिरेक्टरचं मत बदलायला इथं प्रत्येकजण बसलाय प्रत्येकाला जास्त कळतं सिनेमातलं मी शब्द बघा सेटवरती जे डिरेक्टर आहेत त्यांनाच हे कळू शकतं प्रत्येकाला सिनेमातलं कळतं आणि प्रत्येकाला वाटत असतं ह्या डिरेक्टरपेक्षा मला जास्त कळतंय आणि त्याला ते लादायचं असतं पण डिरेक्टर असा खमक्या पाहिजे ना की तू काही लाद रे दिसणार जे मला पाहिजे तेच प्रेक्षक पाहणार जे मला पाहिजे तेच आणि जो माझ्या मनात आहे तो सिनेमा जर मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला तर मी खरा दिग्दर्शक आणि मग खरा अर्थ या चेअरला तुम्ही बसला या चेअरमध्ये आणि अख्खं युनिट स्वतःला पाहिजे तसा मनमानी कारभार करताय तर तुम्ही डिरेक्टर नाही तर तुम्ही डिरेक्टर नाही तर त्यासाठी डिरेक्शन ही जितकी जिव्हाळ्याची आवडीची क्रिएटिव्ह गोष्ट आहे तितकी ती मॅनेजमेंट रिलेटेड गोष्ट आहे तुमची त्याच्यावरती कमांड पाहिजे मॅनेजमेंट डिसाइड झाली तर तुमचा सिनेमा डिरेक्टरचा हो, सिनेमा नाही होत तुमच्या युनिटचा सिनेमा होतो आणि डिरेक्टरला युनिटचा सिनेमा नाही होऊ देता आला पाहिजे तुमचा सिनेमा तुमचा असला पाहिजे ज्यावेळी कलर पॅलेट ठरवला जातो तुमचा सिनेमा दिसतो कसा तुमच्या सिनेमाच्या बॅकड्रॉपचा कलर काय आणि तो घेणारा ओ पी कॉस्ट्युम डिझायनर बरोबर कलर पॅलेट कसा डिस्कस करतो हेही खूप महत्वाचं आहे तो कलर पॅलेट तुम्हाला माहीत असला पाहिजे प्रत्येक गोष्ट डीआयला नाही येत ग्रेडिंगनी नाही चेंज होत तुमच्या मनातला सिनेमा ग्रेडिंगनी नाही चेंज होत तुमचा मनातला सिनेमा कागदावरती आलेला असतो भाई पोस्ट मेकर देंगे असली वाक्य डिरेक्टरनी नाही बोलली पाहिजेत पोस्टमध्ये जे, पोस्ट जे व्हायचं ते होईल पण पोस्टमध्ये तुझ्या मनातला सिनेमा अक्का नाही बदलत तुझ्या मनातला सिनेमा फ्लोअरवरती शूट झालाय आणि तोच सगळेजण पाहणार आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं फिल्म मेकिंगमध्ये डिरेक्शन हे जसं जड चेतनाचं अद्वैत असत अद्वैत असतं तसं झालं पाहिजे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात बघा संसाराच्या तापे तापी लोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची व करता पुरुष वाहित तो कुटुंबाची सेवा करता करता सेम डिरेक्टरचं तसं असतं हे कुटुंब असतं दीडशे लोकांचं मध्ये आधी ज्युनियर आर्टिस्ट आले तीन चारशे तीन चारशे ते कुटुंब वाढत जातं कर्ता पुरुष वय टाकलेला असतो म्हणून संसाराच्या तापे तापी लो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची हे वाक्य तुकाराम महाराजांचं लक्षात ठेवायचं आणि कितीही तापलं वाद झाला तरी लोक नंतर म्हटली पाहिला आयला याड्याने त्रास दिला सेटवरती पण काय सिनेमा बनवला हे एक वाक्य तुमच्या त्यांच्या मनात असलेल्या राग भावना सगळ्या बाजूला सारतात कारण तुमचा सिनेमा तुमच्यापेक्षा मोठा झालेला असतो नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ स्वतःपेक्षा काही मोठं नाही त्यामुळे तुमचा सिनेमाही तुमच्यापेक्षा मोठा नाही तो तुमच्या मनातलाच झाला पाहिजे निर्मात्याचं ऐकून त्याच्या बजेटची रडगाणी ऐकून आ आता हे चर्चासत्र चाल भले ऑनलाईन असलं तरी माझे निर्माते इथं आलेत सरसेनापती हंबीररावचे त्यांनी मला केवढी सूट दिली अरे बापरे सूट म्हणजे सूट आणि त्यामुळं सिनेमा माझ्या मनातला घडला ऐतिहासिक सिनेमा काय तरी लुटूपुटूच्या लढाया दाखवायच्या हॅ है हा काय ऐतिहासिक सिनेमा आहे का जगासमोर छत्रपती शिवाजी महाराज नेणार ना आपण जगासमोर आपण आपले योद्धे नेणार ना ते योद्धे कसे नेले पाहिजेत ते ताकदीने नेले पाहिजेत सगळं जग खेळणार टेक्नॉलॉजीवर आणि मी अजून खेळणार जुन्या काळात असं नाही होत ना सिनेमा ताकदीने गेला पाहिजे कारण त्या सिनेमाच्या माध्यमातून आपण आपले योद्धे त्या जगासमोर नेणारे जे जग जगातले सगळे योद्धे टेक्निकली त्याच तीनशे रुपयाच्या तिकिटात बघतंय भान ठेवून सिनेमा केला पाहिजे मला काय वाटतं याबरोबर मला जे वाटतं समाजावर किती परिणाम करणार याचही भान दिग्दर्शकांनी ठेवलं पाहिजे नाहीतर स्वतःच्या मनातली दुःख स्वतःच्या मनातलं फ्रस्ट्रेशन स्वतःच्या मनातल्या वेदना भसाभासा कुणाच्या तरी पैशावर बाहेर काढायच्या आणि त्या समाजावर लादायच्या असं करू नका नवीन दिग्दर्शकांनी तर करूच नका सिनेमा चिरकाल टिकणार आहे आपण मरणार आहोत सिनेमा जिवंत राहणार आहे तर त्या जिवंत राहणाऱ्या कलाकृतींसाठी आत्तापासून कागदावरती सिनेमा सिनेमा हे मॅनेजमेंटशी रिलेटेड क्षेत्र आहे सिनेमा माझं जगणे वगैरे खोटे आहे सिनेमा काय कुणाचं काय जगणं रामकृष्ण हे आले गेले त्या जग का ओसची हो पडले अशी तर तू आला काय गेला काय तुझं जगणं आलं काय गेलं काय समाजाला काय घेणं ना देणं नाही तू काय दाखवलं ते पुढं समाज पाहत राहणार आहे त्यामुळे ते, ते दाखवणं शुद्ध निर्मळ सात्विक असलं पाहिजे ते समाजाच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे एवढंच दिग्दर्शकांनी लक्षात ठेवलं पाहिजे फिल्म मेकिंग इतकी साधी सिंपल गोष्ट आहे काय रॉकेट सायन्स नाही याच्यात की फिल्म मेकिंग म्हणजे आता आम्ही तेवीस पुस्तकं घेऊन बसणार सकाळी वाचायला घेणार रात्री असे असे असतं घ्या फिल्म मेकिंग म्हणजे काय आनंद सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन प्रवासामध्ये सुख आहे यश आहे ध्येय आहेत तो सिनेमा बनवताना तुम्ही जर रोज सकाळी सातच्या शिफ्टला सहा वाजता जातो तेव्हा आनंदी असला आणि सातची शिफ्ट संपल्यानंतर मस्त फीडबॅक मिटिंग घेताना आनंदी असला की सिनेमा सक्सेसफुल की सिनेमा तुमचा तुम्ही वैतागला तुम्ही डिस्टर्ब झाला सिनेमा डिस्टर्ब झाला एवढंच लक्षात ठेवा डिरेक्टरला डिस्टर्ब करण्यासाठीच बसलेत सगळे हे परत परत सांगतो मी डिरेक्टरपेक्षा जास्त सिनेमा इतरांना कळतो त्यांच्या मनातल्या त्या सिनेमाला बुक्क्या मारून थांबवता आलं पाहिजे डिरेक्टरला फिजिकली कारण का माहिती आहे का ना नाहीतर तुमचा सिनेमा खोटा वाटेल सिनेमा ही सुंदर गोष्ट आहे ते आता आमच्या सुमित्रा भावे मोठं ना त्यांनी बनवलेला कासव सिनेमा हा माझा आयडॉल सिनेमा आहे मला खूप आवडतो त्यांची एक दिग्दर्शनाची पद्धत होती सुमधूर बोलता बोलता भडकायच्या विजयाबाई मेहता मी त्यांच्याबरोबर एक नाटकाला असिस्टंट होतो नाटक एक वेगळीच पद्धत आहे त्या कशा सटकतात चिडतात त्या गप्प होतात असंच बसून राहतात बोलतच नाही नाटकशी की समजायचं त्या भडकल्यात भडकणं म्हणजे दरवेळी आमच्या हा नाही काही लोक शांततेत भडकतात काही जण भडकणं दाखवतात युनिटला समोरच्या सगळ्या टीमला आपल्या दिग्दर्शकाची ती शांतता किंवा ते भडकणं किंवा तो राग कळला पाहिजे युनिटनी दिग्दर्शकाबरोबर त्या कलानी गेलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं फिल्म मेकिंग आणि डिरेक्शन हे खूप जीवाशिवाचं नातं आहे हे, हे अद्वैत टिकवता आलं पाहिजे म्हणून मी जे मला डिरेक्शनबद्दल वाटतं किंवा सिनेमा मला जो कळतो मला जो भावला आहे म्हणून मी लय आनंदी असतो माझ्यासारखा आनंदी माणूस नाही कारण मी प्रत्येक सिनेमाना इतका मनापासून करतो माझा त्रास होतो माझ्या युनिटला पण माझं युनिट नंतर काय म्हणतं अभिमानानी मी त्या सिनेमाचा आर्ट डिरेक्टर बरं का मी त्या सिनेमाची कॉस्ट्युम डिझायनर पण मला फार व्हायता गेलेले असतात ते सेटवरती कारण मला सिनेमा माझ्या मनातला करायचा असतो आणि तो झाल्यावर सिनेमा हिट होतो सायमल टेनीतले सगळं युनिट हिट होतं निर्माता आनंदी होतो तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातला सिनेमा करा तोच खरा आणि जे लोक रसिक प्रेक्षक फिल्म लाईनमधले सोडून इतर ऐकत असतील त्यांच्यासाठी एवढंच अरे फ्लॉप सिनेमा आहे रे अरे हिट सिनेमा आहे रे जे काही तुम्ही तीन सेकंदाची कमेंट करता त्या तीन सेकंदाच्या मागं काहीशे लोक दिवस रात्र राबलेले असतात एवढंच लक्षात ठेवा कमेंट करण्याचा अधिकार तुम्हाला पूर्णपणे फक्त ती करताना म्हणजे जसं तुम्ही हातगाडीवरती त्या पालेभाजीच्या गड्डीला बार्गेनिंग करताना ती ज्यांनी उगवली त्याचे कष्ट जर लक्षात घेतले तर तुमच्या बार्गेनिंगमध्ये जरा शिथिलता येईल तसंच सिनेमाचं आहे सिनेमा बघताना तुम्ही त्या चित्रपटामागच्या कष्ट करणाऱ्या सगळ्यांचे कष्ट लक्षात घ्या ते तुम्हाला अजून खूप वेगळ्या पद्धतीनं समृद्ध करेल आता याच्यापेक्षा काय जास्त बोलत आहे बाकी काय फिल्म मेकिंग डिरेक्शन तुम्ही गुगलवर या, या सिरीला सांगितलं की ती सिरीबाई सगळंच देते आमचं काय काम राहिले पण मला जो वाटतो मला जो भावला आहे मला जो सिनेमा खरा सिनेमा आहे तो असा आहे पहिली रेल्वे जी धावली होती तेव्हापासून ते आजपर्यंत ते, आज ते बनवणारा शूट करताना त्यावेळी जितका असा असा झाला असेल तितकाच आजही होतो ही सिनेमाची ताकद आहे सिनेमा रोल साऊंड रोल कॅमेरा अँड ॲक्शन हे त्यावेळी जितकं अंगावर रोमांच उभं करणार होतं तेवढंच रोमांच आजही करतं ही सिनेमाची ताकद आहे सिनेमा म्हातारा झाला नाही सिनेमा म्हातारा होणार नाही सिनेमा तरुण म्हणून जन्माला आला सिनेमा तरुण म्हणूनच कायम राहणार त्यामुळं सिनेमा म्हणजे फिल्म मेकिंग हा जगातील सर्वात सुंदर आनंद देणारा क्षण आहे म्हणून मी परमेश्वराचे नेहमी आभार मानेल की परमेश्वरा तुम्हाला अशा क्षेत्रात टाकलं जे क्षेत्र कधी म्हातारं होतच नाही धन्यवाद औसाजी मोहिते स्वराज्य हे डोळीवर आलेल्या धकधक सूर्यासारखं ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहते अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली परिस्थिती जेवढी बिकट मराठात तेवढा